A very good morning to my dear students. See, in the last two lectures we have been discussing about the news and the news analysis. Here in this class we will do an activity on the page number 70. There is a news. There are several news, A, B, C. Three news are there. One by one we will read all of them and we will try to answer the questions following them, 1, 2, 3 and 4. Let's see. Before going to that, there are some types of news. For example, informative news is there, distress news is there, good news is there, any bad news is there. These are the four types of the news. Now let's see. Closed shoes not allowed in examination halls. हे आपली पहिली बातमी आहे बघा. मग ही बातमी बघा कशा विषय आहे. क्लोज्ड शूज म्हणजे परीक्षेच्या हॉलमध्ये काय नाही आहे, शूज अलाउड नाहीत, बरोबर. अशी ही बातमी. चला बघा कुठं आहे हे. प्लेस बेंगलोर, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, बेंगलोर. हॅज इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर कॅन्डिडेट्स टेकिंग द एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. म्हणजे आता ही एंट्रन्स टेस्ट आहे बघा. आता ही एंट्रन्स टेस्ट घेण्या अगोदर काय केलं आहे, ह्या इन्स्टिट्यूटनं एक परिपत्रक जाहीर केले आणि त्याच्यामध्ये काय डूज आणि डोंट्स, म्हणजे काय आणावं काय आणू नये, काय करावं काय करू नये, याच्याविषयी काय दिले तिथं काही सूचना इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे, चला तर बघूया. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग शू क्लोज्ड शूज, बूट्स, इवन सॉक्स. म्हणजेच परीक्षेला येण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शूज घालण्यास बंदी आहे. म्हणजेच काय सांगायचं आहे, विद्यार्थ्यांनी किंवा जे परीक्षाधारक आहेत परीक्षार्थींनी काय करू नये, शूज घालून, बूट्स असेल, इवन सॉक्ससुद्धा घालून परीक्षेला यायचं नाही असं सांगितलेलं आहे. अदर आयटम्स विच विल नॉट बी अलाउड इनसाइड इन्क्लूड मोबाईल फोन्स, मायक्रोफोन्स, इयरप्लग्स अँड कॅल्क्युलेटर्स. मग ह्या गोष्टीसुद्धा काय नाही आहेत तिथं अवेलेबल आणायच्या नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायच्या, टाळायच्या. त्या गोष्टींचा तुम्हाला वापर करता येणार नाही. किंवा गॅजेट्स आहेत, पाउचेस आहेत, इवन हे पाउचेस आहेत, प्रिंटेड पेपर आहे, इवन पेनसुद्धा तिथं आणायचं नाही बाळांनो. काय आणायचं नाही, पेनही तुम्हाला आणायचं नाही. और द ब्लँक पेपर्स अँड इवन पेन्स, द पेन्स विल बी प्रोव्हाइडेड इन द हॉल बाय इन्व्हिजिलेटर्स. इथं तुम्हाला काय केलं जाईल, हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा जो पेन असेल पेन दिलं जाईल. तुम्हाला दिलेल्या पेननंच तुम्ही काय करायचं आहे, पेपर लिहायचा आहे, पेपरला अपियर करायचा. तर अशी ही बातमी बघा बघा. मग आता मग काय करायचं, बातमी काय सांगा. जर आपण ज्यावेळी बातमी वाचू त्यावेळी बातमी वाचल्यानंतर आपल्याला कळेल की काय आहे, इट इज अबाउट द इन्फॉर्मेशन इन एक्झाम इन अन इन्स्टिट्यूट अँड अदर डिटेल्स. बातमी काय आहे, तर शिवम इन्स्टिट्यूटमध्ये काय केलं जाते, परीक्षा घेतली जाते आणि ह्या परीक्षेबद्दल च्या माहिती किंवा डिटेल्स इथं पेपरच्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. चला आता आता प्रश्न बघू आपण. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड, कॅन्डिडेट्स अँड एन्व्हिजिलेटर अँड प्रेस्टिजियस. आता इश्यूड म्हणजे बघा, इश्यूड मीन्स मोड मेड समथिंग नोन नॉर्मली. इश्यूड एखाद्या संस्थेमार्फत दिली जाणारी माहिती, अधिकृत माहिती आपण म्हणू इश्यूड.
त्यानंतर कैंडिडेट म्हणजे इट मीन्स द पर्सन हू अप्लाइज फॉर जॉब और इज टेकिंग एन एग्जामिनेशन, ज्याला परीक्षा द्यायची आहे किंवा एखाद्या पोस्टसाठी एखादी व्यक्ती अप्लाय करत आहे ती व्यक्ती म्हणजेच कोण, तर कॅन्डिडेट, बरोबर. अँड इन्व्हिजिलेटर्स म्हणजे इथं दिसतात बघा तुम्हाला चित्रामध्ये हे जे कोट वगैरे घातलेले आहेत हे दोन व्यक्ती, ते काय आहेत, इन्व्हिजिलेटर, पर्यवेक्षक, सुपरवायझर आपण ज्याला म्हणतो, ती काय आहेत, कोण कॉपी करते का, किंवा परीक्षा हॉलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यावरती लक्ष ठेवण्याचं काम जे करतात त्यांना आपण काय म्हणतो, इन्व्हिजिलेटर्स, सुपरवायझर असं आपण त्यांना म्हणू शकतो, बरोबर, इन्व्हिजिलेटर्स. आणि मग प्रेस्टिजियस मीन्स हॅविंग हाय स्टेटस, अतिशय महत्त्वाचं की ज्यांचा स्टेटस खूप उंच आहे, स्टेटस खूप मोठा आहे, असे लोक प्रेस्टिजियस, बरोबर. त्यानंतर हू इज कंडक्टिंग द टेस्ट, मग ही जी न्यूज तुम्ही वाचता, न्यूज वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोण घेते सांगा टेस्ट ही, तर द टेस्ट इज कंडक्टेड बाय शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी, दिस इन्स्टिट्यूट इज कंडक्टिंग द एक्झाम, बरोबर. या इन्स्टिट्यूटमार्फत काय केलेलं आहे, ही टेस्ट घेतली जाणार आहे किंवा परीक्षा घेतली जात आहे. पुढचा क्वेश्चन बघा, डिस्कस द फॉलोइंग, वाय इज क्लोज्ड फुटवेअर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. आता इथं बघा तुम्हाला, बूट आहेत, शूज आहेत, क्लोज्ड शूज आहेत आणि सॉक्स आहेत, मग ह्या गोष्टी अलाव केलेल्या नाही आहेत. न्यूज काय म्हणते, या गोष्टी घालून तुम्ही काय करायचं नाही, परीक्षेला यायचं नाही, परीक्षेला बसायचं नाही. का बरं, कारण सीज देर इज अ पॉसिबिलिटी दॅट स्टुडंट्स मे कॉपी, इथं कॉपी करते बघा, बरोबर. हा बघा मुलगा परीक्षेत इथं काय करायला लागला आहे, कॉपी करायला लागला आहे. मग काय होऊ शकेल, जर त्याला सगळं परवानगी दिली तर मुलगा कॉपी करू शकतो, मुलगा कॉपी आणू शकतो, सॉक्समध्ये लपवून ठेवू शकतो. बघा इथं दिसते का, त्यांना सॉक्समध्ये कॉपी लपवून ठेवलेली आहे. मग अशा पद्धतीनं सॉक्समध्ये असेल, बुटामध्ये असेल, क्लोज्ड शूजमध्ये असेल, तर इथं मुलं काय करू शकतात, कॉपीज किंवा चीट्स लपवून ठेवू शकतात आणि ते कॉपी करू शकतात. म्हणून काय करायचं नाही, मुलांना शूज अलाउड नाहीत. इवन गॅजेट्स, गॅजेट्ससुद्धा काय अलाउड नाहीत बघा, कारण मॅम आय थिंक स्टुडंट्स मे यूज सच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स टू गेट आन्सर्स फ्रॉम अदर्स. आता जर तुम्ही मला मोबाईल दिला वर्गामध्ये परीक्षेमध्ये, तुम्ही काय करू शकताय, तुम्ही तुमचा पेपर बाहेर पाठवू शकता, पेपरचा फोटो काढू शकता आणि बाहेर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पाठवू शकता आणि त्याचे आन्सर्स मिळवू शकता. म्हणून काय नाही आहे, मोबाईल्स वगैरे अलाउड नाहीत. आणि मग वॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. मग आता आपल्याला कॉपी तर वाचवायची आहे, इथं बघा इथं सुद्धा अवेलेबल नाहीत, हेसुद्धा परवानगी नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या कारणासाठीच प्रिंटेड मटेरियल, साधा पेनसुद्धा तुम्ही न्यायचा नाही, सगळं काय असेल ते बाहेरून दिलं जाईल, बरोबर. मग तर वॉट आर द मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. मग आपल्याला कॉपी काय करायचं आहे, कॉपी हा प्रकार थांबवायचा आहे. कॉपी हा प्रकार थांबवण्यासाठी काय करू शकतो आपण, बघा आता इथं बघा हे पिक्चर्स तुम्हाला दिसते. परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्या अगोदरच काय केलं जाते, मुलांची कसून चौकशी केली जाते, कसून तपासणी केली जाते, बरोबर, की जेणेकरून मुलांनी काय आणलं आहे का, काही मोबाईल्स फोन आहेत का, काही पेपर्स लपून आणलेत का, ह्या सगळ्या गोष्टी एक्झाम हॉलच्या बाहेरच तपासल्या जात आहेत आणि ही काळजी घेणं ही तर अतिशय गरजेची आहे, बरोबर. आता मग इथंसुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे, ती सुद्धा केली जाते, एका बेंचवर एकच, बरोबर. त्यानंतर बघा एका हॉलमध्ये जवळजवळ एकापेक्षा जास्त सुपरवायझर असतात, दोन ते तीन सुपरवायझर असतील, की जेणेकरून ते काय करेल, दे विल इन्स्पेक्ट प्रॉपरली. इवन पेन्स विल बी प्रोव्हाइडेड बाय द इन्व्हिजिलेटर्स, पेनसुद्धा त्यांना तिथं दिले जाणार आहेत, इतकं सगळं महत्त्वाचं आहे. मग आता हे वाचल्यानंतर आपल्याला काय कळत सांगा, ही न्यूज इट इज अन इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आर्टिकल. आता मग वळण सांगा, वाय इज न्यूज पब्लिश्ड इन न्यूज पेपर्स, तर न्यूज पेपर्समध्ये का पब्लिश केली, कारण बिकॉज इट इज अन ओपन एक्झामिनेशन,
एनीवन कॅन सीट, एनीवन कॅन अपिअर फॉर दिस एक्झाम. कुणीही कुठूनही कुठल्याही राज्यातून तू काय करू शकतो, ह्या एक्झामसाठी बसू शकतो. आणि म्हणून सगळ्यांच्यापर्यंत बातमी पोचावी यासाठीच काय केले आहे, अशी बातमी पेपरमध्ये छापलेली आहे. सो बिकॉज इट इज ओपन एक्झाम, कुणीही बसू शकेल. आणि मग हाच बघा, इथं तुम्हाला ज्यूस वाचेल आणि येताना आपल्यासोबत शूज आणणार नाही, पेन आणणार नाही, काही काही आणणार नाही. म्हणून ही सगळी काय तर न्यूज पब्लिश. आता बघा, आपण न्यूज वाचली, न्यूज विषय आपण शिकलो, त्यासाठी पहिली ॲक्टिव्हिटी. आता सगळे आन्सर्स तुम्हाला मी सांगितले, तुम्ही काय करायचं, ही आन्सर्स आपल्या वहीमध्ये लिहायचे आणि त्याचे फोटोज मला पाठवायचे आहे. उद्याच्या तासाला आपण दुसरी ॲक्टिव्हिटी घेऊ. थँक्यू.